सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका शाखा चांदापुरी गावात अश्विन पौर्णिमा वर्षावास समारोप सोहळा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। माळशिरस तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व चांदापुरी गावातील बहुसंख्य बौद्ध बांधव महिलांसह उपस्थित होते। वर्षावास कार्यक्रमाची सांगता भोजनदान देऊन करण्यात आली। आणि आपण आज वर्षावास समाप्ती माळशिरस तालुक्यातील चांदापुरी या गावी आपण सर्वजण जमलेला आहोत। तर वर्षावासाचं थोडक्यात महत्त्व मी सांगते आहे। बघा, आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हे आपले बौद्ध धर्मातील खूप महत्त्वाचे हा 3 महिन्याचा कालावधी असतो। तर या कालामध्ये आपण सर्वांनी ग्रंथवाचन, जे आपला ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, या पवित्र ग्रंथाचे वाचन सर्वांनी आपल्या घरामध्ये केलं पाहिजे। आणि आज या चांदापुरी या गावाने, म्हणजे अतिशय खेडेगाव असलेल्या या गावामध्ये त्यांनी वर्षावास समाप्ती हा कार्यक्रम घेतलेला आहे। तर मी त्या सर्व ग्रामस्थांचे खूप खूप अभिनंदन आणि मंगल कामना व्यक्त करते। आणि तसं वर्षावास आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यान वर्षावासामध्ये भारतीय बौद्ध महासभा माळशिरस तालुका कार्यकारिणीच्या वतीनं केंद्राच्या निर्देशानुसार जवळजवळ 19 प्रवचन मालिका माळशिरस तालुक्यामध्ये पार पडलेले आहे। यामध्ये माळीनगर, खंडाळी, खुडूस, यशवंतनगर, अकलूर, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी चांदापुरीला वर्षावासाचा समारोप होतो आहे। तर जवळजवळ 19 विषय जे केंद्राने दिले होते ते 19 विषयावर प्रवचन मालिका पार पडलेले आहेत। त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला एक विशेष पौर्णिमा सोहळा आयोजित करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्यापर्यंत धम्म पोहोचवण्याचं काम केलेलं आहे।